नमस्कार, टेस्टी फूड चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सालपापडीची रेसिपी। चला तर मग सालपापडीसाठी सुरुवात करूया। रेशनिंगच्या तांदळाच्या आपल्याला कुरडया किंवा पापड बनवायचे असतील तर आपल्याला तांदूळ 3 दिवस भिजत घालावे लागतात। तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वाटून 4थ्या दिवशी आपण त्याच्या कुरडया किंवा सालपापडीचे कुरड्यांसाठी आपल्याला कापडाने किंवा चाळणीने तांदळाचं बारीक केलेलं पीठ नीट चाळावं लागतं। सालपापडीचे पापड बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित गाळलं नसलं तरी चालून जातं। तर मी हे कोलनचे तांदूळ घेतलेले आहेत। कोलनचे तांदूळ हे मी 4 दिवसांसाठी भिजत घातलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। मी तांदूळ डायरेक्ट बारीक करणार आहे। जर पापड जास्त असतील तर आपण तांदळामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तांदूळ नीट निथळून द्यायचे आहेत आणि दिवसभर सावलीमध्ये फॅनच्या वाऱ्याखाली नीट सुकून घ्यायचे आहेत आणि आपण ते गिरणीमधून दळून घेऊ शकतो। गिरणीमधून दळून आणल्यानंतर तांदळाचे पीठ हे आपण दिवसभरासाठी भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे सालपापडी करायला घ्यायचे आहेत। तर अशा ह्या 2 पद्धती आहेत। तांदळाची पेस्ट बनवून झालेली आहे, आता आपण सालपापडी करायला घेऊ। सालपापडी बनवण्यासाठी आपल्याला प्लेट्स लागतील। एका परातीमध्ये पाणी लागेल किंवा एखाद्या प्लेटमध्ये पाणी लागेल। डेकोरेशनसाठी मी साबुदाणा कलरमध्ये भिजवून ठेवलेला होता तो मी घेतलेला आहे। ह्या अशा प्रकारच्या प्लेट्स आहेत। तर मी एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि ते तांदळाचं मिश्रण थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आता सालपापडी बनवण्यासाठी घेतलेल्या प्लेट्सवरती तांदळाचं मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। त्यावर डेकोरेशनसाठी साबुदाणा स्प्रेड करायचा आहे। सालपापडीचे प्लेट्स बसतील या मापाने मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्ध्याला जास्त पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण सालपापडीचे पापड वाफळून घ्यायचे आहेत। सालपापडीचे पापड वाफळून घेताना मध्ये त्या पातेल्यातलं पाणीसुद्धा वाढवून घ्यायचं आहे। पाणी असल्यामुळे कधी कधी सालपापडी ह्या पांढऱ्या पडतात किंवा पिठळल्या जातात। तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण सालपापडीचे प्लेट्स ठेवलेले आहेत। प्लेट्स ठेवल्यानंतर 5 ते 6 मिनिटांनी आपल्याला सालपापडीच्या पिठाचा कलर चेंज होताना दिसतो। पिठाचा कलर चेंज झाल्यानंतर आपण ही प्लेट उलटी करणार आहोत। उकळत्या पाण्याच्या वरती उलटी केल्यानंतर आपण 5 ते 6 सेकंद ती वाफवून घेणार आहोत आणि 5 ते 6 मिनिटांनंतर आपण ते परातीत घेतलेल्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत। सालपापडी वाफवून झाल्यानंतर आपण ती प्लेट
जशीच्या तशी आपण परातीमध्ये घेणार आहोत आणि त्याच्यावरती पाणी स्प्रेड करून ती आपण सुरीच्या किंवा टाचणीच्या साह्याने सालपापडी प्लेटपासून वेगळी करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी गरम गरम वाफरलेल्या सालपापडीची प्लेट पक्कडच्या साह्याने या पाणी घेतलेल्या ताटामध्ये घेणार आहे. आता सालपापडी ताटातून वेगळी करण्यापूर्वी मी त्याच्यावरती पाणी मारणार आहे आणि सुरीच्या साह्याने ती सालपापडी वेगळी करणार आहे. सालपापडीची प्लेट गरम गरम असतानाच पाण्यामध्ये भिजवली की सालपापडी इझिली सेपरेट होते. आता मी ह्या सालपापडी 3 ते 4 दिवस सुकवून घेतलेल्या आहेत. आधी तो 1 दिवस पूर्णपणे सावलीमध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि नंतरचे 2 दिवस मी कडक उन्हात सुकवून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता कशा फुललेल्या आहेत आपल्या सालपापडी. तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.